नागपुर महानगर पालिका मानसून की तैयारी में जुट गई है। बुधवार को मनपा की ओर से सभी जोन के लिए आपदा के समय के लिए विद्युत जनरेटर वैन तैयार की है। इस वैन का शुभारंभ मनपा आयुक्त राधाकृष्णन बी के हस्ते किया गया। नागपुर महानगर पालिका की ओर से आगामी मानसून के लिए शहर के सभी जोन के लिए दूषित पानी निकालने के जनरेटर रहित मोबाइल वैन तैयार किए गए हैं। इस वैन का शुभारंभ बुधवार को मनपा के मुख्यालय में मनपा आयुक्त राधाकृष्णन बी इनके हाथों से किया गया। इसमें प्रति वाहन 5 HP का इलेक्ट्रिक पंप है। इसका आपदा परिस्थिति में काम आएगा, साथ ही प्रकाश व्यवस्था के काम के लिए वाहन का उपयोग किया जाएगा। अपना महापालिका से वतीने मानसून तैयारी से अनुषंगाने एक भाग म्हणून आपण आज या ठिकाणी प्रत्येक जोन मध्ये एक गाडीचं व्यवस्थापन केलेलं आहे। याचा गाडीचं विशेष असं आहे, या प्रत्येक जोनच्या या गाडीमध्ये कम्प्लिटली डिवॉटरिंगचा फॅसिलिटी राहणार आहे। 5 HP पंप राहणार आहे, सबमर्सिबल पंप राहणार आहे। याच्या व्यतिरिक्त डिपार्टमेंटचं ते जोनचा पंपसुद्धा त्याच्यामध्ये राहतील। या व्यतिरिक्त तिथे जे पावसाळ्यामध्ये खास करून जे अंधेरामध्ये जे जेव्हा शोध मोहीम वगैरे करण्यासाठी जे इलेक्ट्रिक लाईटचं सुविधासुद्धा त्यामध्ये आहे। अशा प्रकारचं एक डिझास्टर मॅनेजमेंटच्या अँगलमध्ये प्रत्येक झोनला काम करण्यासाठी एक चांगला एक उपक्रम व्यवस्था आपण तयार करून दिलेली आहे। सांगायला हरकत नाही आहे, कारण शेवटी आपल्याला जे शहरामध्ये आपण वेगळेवेगळे ठिकाणी आहे, त्याच्या भूगोल परिस्थितीमुळे आणि वेगळेवेगळ्या कारणामुळे तिथे पाण्याचा फ्लडिंग होतं दरवर्ष आपण पाहतो। आणि आताचं जे ग्लोबल क्लायमेट चेंज जो रियालिटी आहे आणि आपण पाहतो आपण जे पाऊस आहे, पूर्वी जे महिनाभर होणारे पाऊस आजकाल 3-4 दिवसांमध्ये होतं, त्यामुळे नॅचरली फ्लडिंगचं प्रमाण जास्त राहणारच। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।